आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव हायटेक बसस्थानकासाठी 2,50,00,000 निधी मंजूर, लवकरच होणार कामाला प्रारंभ, आमदार सौ शशिकला जोल्ले यांची माहिती. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी आज निप्पाणीत पत्रकार बैठक घेऊन बोरगावच्या हायटेक बसस्थानकाचा निधीचा खुलासा केला. निप्पाणी मतदारसंघात सातत्याने मी विकासाचा निधी खेचून आणला. बोरगाव येथे हायटेक बसस्थानक होण्यासाठी 2,50,00,000 निधी यावा याकरिता 15 फेब्रुवारी 2014, 7 जुलै 2014 आणि 9 जुलै 2016 मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि त्यानंतर निधी मंजूर झाला. आता टेंडर निघेल आणि कामाला प्रारंभ होईल. मी प्रयत्न केलेल्या कामाचं श्रेय इतरांनी घेऊ नये असा टोला त्यांनी बोरगावातील पत्रकार बैठकीला लावला. यावेळी जयवंत भाटले, दीपक माने, दत्ता जोत्रे, सुनील संगपाळे, अनिल कुटानकर, प्रवीण मानवी, विजय टवळे, बंडा घोरपडे, सुनील राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी निप्पाणीहून शिवाजी भोरे. जेव्हा आपण निवडून आल्यानंतर आपण वेगवेगळ्या कामाच्या स्वरूपामधून याच्यामध्ये सरकारी कामं करत होतो, तर निप्पाणीमध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे की निप्पाणीचं बसस्टँड कुठल्या पद्धतीचं होतं आणि आता हे सुंदर असं बसस्टँड केलेलं आहे. आणि त्याच वेळेला आपण कोंगनोळी, बोरगाव, अकोळ आणि गळतगाव अशा 4 मोठ्या गावांना देखील बसस्टॉप हवं आहे. म्हणून आपण ज्या त्यावेळेचे जे काही आपले मंत्री होते रामलिंगारेड्डी त्यांना आपण चर्चा केलं होतं आणि पत्रव्यवहार देखील 2014 चालू होतं आणि ह्याच्यामध्ये त्याचा एस्टिमेट देखील करून आपण पाठवलं होतं. 1-2 कडे जागा नसल्यामुळं जागा नाही म्हणून पेंडिंग होतं, परंतु बोरगावचं जागा देखील आहे आणि जुनं बसस्टँड आहे म्हणून सुरुवातीला ते 42 लाख रुपये मंजूर झालं होतं. परंतु जेव्हा निप्पाणीचं बसस्टँड ओपनिंग होतं त्यावेळेला रामलिंगारेड्डी साहेबांना आपण सांगितलं होतं की तेवढंच पुरं होणार नाही, ते पट्टण पंचायती होण्याच्या एका तेवढं लोकसंख्या आहे आणि महाराष्ट्राला बॉर्डरला असल्यामुळं तिथं एक चांगला बसस्टॉप व्हायला पाहिजे आणि जेव्हा महाराष्ट्रातून आपली प्रवासी कर्नाटकामध्ये एंट्री होते तर आपलं तिथं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था असायला पाहिजे. तर त्यांनी देखील त्याला दखल घेतली आणि परवाच त्या बसस्टॉपला 2.5 कोटीचं जे काही निधी मंजूर झालेलं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसस्टँड असेल, बसण्याचं व्यवस्था असेल, कंट्रोल रूम असेल, एक कॅन्टीन असेल आणि परत बसेस थांबायला जे काही प्लॅटफॉर्म असते ते व्यवस्थितपणे प्लॅटफॉर्म असेल आणि तिथं शौचालयाचं सिस्टम असेल. परत त्या शौचालय आणि बसस्टँडला काही त्रास होणे असं ड्रेनेज सिस्टम देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं घातलेलं आहे आणि त्या एक हायटेक बसस्टँड झालं की आपल्या मतदारसंघामध्ये ते एक दुसरं हायटेक बसस्टँड म्हणून ओळखलं जाईल. अजूनही देखील मला हे पण मंजूर झालेलं आहे, आता टेंडर प्रोसेस सुरू आहे, टेंडर झालं की त्याचं उद्घाटन देखील लवकरात लवकर होणार आहे. अशाच पद्धतीनं गळतगाव, अकोळ आणि कोंगनोळीचं देखील दिलेलं आहे, पुढच्या दिवसामध्ये ते देखील हायटेक बसस्टँड होण्याचं शक्यता आहे आणि ते देखील करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे.